नमस्कार, मी सुहास साम रिपोर्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। खरं तर दिवसभर आपण देशातल्या राज्यातल्या सगळ्या बातम्या बघत असतो, पण आपल्याला काही बातम्या ज्या अशा असतात की त्या बातमी मागची बातमी आपल्याला बघायची असते, त्या बातम्यांचं विश्लेषण आपल्याला ऐकायचं असतं, आणि म्हणूनच साम रिपोर्टमध्ये आपण बातमी मागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील साम रिपोर्टमध्ये आपण चार महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। खरं तर या चार महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मी सांगतो, आज देशामध्ये दोन बातम्यांकडे लक्ष लागलं, एक म्हणजे गुजरात इलेक्शन आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये। आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याचे सगळे संकेत आहेत, त्यामुळे या दोन्ही बातम्या महत्त्वाच्या आहेत। पण चार बातम्या आता कुठल्या आहेत आपण बघणार आहोत। साम रिपोर्टमधली पहिली स्टोरी कोणती आहे ती पहिली स्टोरी आपण आता बघूयात। पहिली स्टोरी साम रिपोर्टमधली, गुजरातमध्ये भाजपच्या हातामध्येच सत्ता असण्याची शक्यता आहे, कारण आजच आपण बघतोय की एक्झिट पोल जो आहे तो एक्झिट पोल समोर आलेला आहे। दोन टप्प्यांचं जे मतदान आहे ते दोन्ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय साधारणतः 67% मतदान गुजरातमध्ये झालेलं आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता जो एक्झिट पोल आला आहे त्यानुसार भाजपच्या हातीच ही सत्ता गुजरातची राहणार असा एकूण एक्झिट पोल सांगतो। एक्झिट पोल अर्थात हे कल आहेत। दुसरी आपण स्टोरी बघूया। साम रिपोर्टमधली दुसरी स्टोरी आपण बघतोय, दुसरी स्टोरी आहे साम रिपोर्टची, ती म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये मविया आता आक्रमक झालेली आहे। एकूणच आपण बघतोय की आता मविया आणि भाजप आणि इकडे शिंदे गट या दोघांमध्ये आता चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे, आणि दोन्ही आता आमने-सामने आलेत। 17 डिसेंबरला मवियाचा महामोर्चा आहे, कारण राज्यामध्ये सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केली जात आहेत, आणि याचाच आता कुठेतरी उद्रेक होत, याचाच कुठेतरी आता राख येत, मविया आता एकत्र येऊन महामोर्चा काढणार आहे। या संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत। बघूयात आता तिसरी स्टोरी। साम रिपोर्टमधली तिसरी स्टोरी आहे, अर्थात तिसरी स्टोरी आपण बघतोय साम रिपोर्टची, प्रशासनाचा अर्थातच मुर्दाडपणा हा समोर आलेला आहे, आणि दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आपल्याला अक्षरशः हदरवून टाकणारा हा सगळा सरकारी प्रशासनाचा जो कारभार आहे तो समोर आल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। दोन घटनांमध्ये उपोषणकर्ते जे आहेत, ज्या आपल्या मागण्यांसाठी उपोषण करतायत, त्यांचा उपोषणाच्या दरम्यानच मृत्यू झाला आहे, त्यामुळे ही सुद्धा बातमी आपण बघणार आहोत। त्याचप्रमाणे आता साम रिपोर्टमधली शेवटची आणि चौथी बातमी, शेवटची आणि चौथी बातमी साम रिपोर्टमधली आहे, अर्थातच आपण बघतोय की ती म्हणजे GPT मुळे इंटरनेटचं जग हे बदलणार का, हा असा प्रश्न निर्माण झाला आहे। GPT अर्थात GPT काय आहे, GPT मुळे काय जग बदलणार आहे इंटरनेटचं, हे सगळं आपण बघणार आहोत। कारण GPT असं आहे, एक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे जे गेल्या आठवड्यातच लॉन्च झालं आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही प्रश्न तुम्ही काहीही टाका ते तुम्हाला उत्तर देणार आहे, त्यामुळे अर्थात याचे धोकेसुद्धा आहेत, तेही आपण बघणार आहोत। पण या चार स्टोरी आपण आता बघणार आहोत, त्याच्या सविस्तर बातम्या मागची बातमी शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। तेव्हा आता सुरुवात करूयात आपण पहिल्या बातमीपासून। वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजपचंच सरकार येण्याची शक्यता आहे। एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झालेली आहे, काँग्रेसची घसरण झालेली आहे, तर आपला 2 आकडी संख्यासुद्धा गाठता आलेली नाही आहे। हिमाचल प्रदेशातही पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे, हिमाचल प्रदेशचा देखील एक्झिट पोल आलेला आहे। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यातलं मतदान जे आहे ते आज संपलेलं आहे। जवळपास 67% मतदान हे पार पडलेलं आहे, आणि त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता एक्झिट पोल समोर आला, आणि एक्झिट पोलमध्ये जर का आपण बघितलं तर साधारणतः गुजरातच्या सगळ्या सत्तेची जी चावी आहे ती अर्थातच भाजपकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पण मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतो की हा एक्झिट पोल आहे, प्रत्यक्ष ज्याला आपण म्हणतो निकाल, हे निकाल नाहीत, हा एक्झिट पोल आहे, त्यामुळे हे एक्झिट पोलचे आकडे आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहे। आपण आता गुजरातचा पोल काय सांगतोय तेही बघूयात, एक्झिट पोलमध्ये नजर टाकूयात। आपण बघतोय गुजरातचा पोल माझ्यासमोर सुद्धा आहे। गुजरातमध्ये आपण बघतोय NewsX, एक जन की बात नी त्यांचा एक्झिट पोल केलेला आहे, रिपब्लिक TVनी केलेला आहे, आणि TV9 गुजरातीनी केलेला आहे। आपण बघतोय NewsX नी 117 ते 100, साधारणतः आपण रिपब्लिक भारतमध्ये बघतोय 128 ते 148, भाजपला काँग्रेसला 30 ते 42, आप 2 ते 10, आणि इतर 3 NewsX काय सांगतंय तर NewsX आहे 117 ते 140 भाजप आहे, काँग्रेसला काहीच कोणताही आकडा त्याच्यामध्ये दर्शवण्यात आलेला नाही आहे, आप 6 ते 13 अशा पद्धतीने 2 आकड्यापर्यंत कदाचित जाऊ शकतो आप असं सांगण्यात आलं आहे। TV9 गुजराती काय सांगताय आपण बघूयात, एक्झिट पोल त्याचा 125 ते 130 भाजपच्या सीट्स असतील, तर काँग्रेसकडे 40 ते 50 सीट्स येऊ शकतात, आपकडे 3 ते 5, म्हणजे इथे 2 आकडी संख्यासुद्धा आप गाठू शकणार नाही असं
TV9 गुजराती सांगताय। म्हणजे एकूण जर का आपण सरासरी बघितली, सरासरी खाली दिलेली आहे आपण, एकूण सरासरी भाजप 131, काँग्रेस 41, आप 3, म्हणजे आपला 2 आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाही आहे। हा गुजरातचा एक्झिट पोल जो आहे तो आपण बघितलेला आहे। आता हिमाचलचा एक्झिट पोल काय सांगतोय तेही आपण बघूयात। हिमाचलचा एक्झिट पोल हा सुद्धा आपल्या समोर आहे। आपण बघतोय रिपब्लिक भारत हा हिमाचलमधले आकडे दर्शवतोय, 34-39 भाजप, 28-33 काँग्रेस, आपला 1 जागा कशीबशी मिळेल असं रिपब्लिक भारतचं म्हणणं आहे, आणि इतरमध्ये 1-4, म्हणजे इतरमध्ये जास्त रिपब्लिक भारत दाखवत आहे। त्याचप्रमाणे न्यूजएक्स भाजपला 32-40, काँग्रेसचा आकडा काही दाखवत नाही आहे, त्याप्रमाणे आपला सुद्धा कोणतंही सीट दाखवत नाही आहे, इतर मात्र 1-2 असं सांगितलं जात आहे। झी न्यूज बार्क जो आहे त्याच्यामध्ये भाजपला 35-40 जागा, काँग्रेस 20-25, आप 3 जागा आणि इतरमध्ये 1-5। एकूण आपण गुजरात आणि हिमाचल यांचा जो काही एक्झिट पोल आहे तोही आपण बघितलेला आहे। आणि आता आपल्याबरोबर याच बाबतीमध्ये, कारण आपण जसं म्हणलं की या सगळ्या बातम्यांचं विश्लेषण करणं आपल्याला महत्त्वाचं आहे, आपल्याबरोबर विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर सकाळचे संचालक संपादक कोल्हापूर श्रीराम पवार सर आत्ता आपल्याबरोबर आहेत। श्रीराम पवार सर, एकूण एक्झिट पोलचे आकडे अर्थातच प्रेक्षकांना आपण सांगितलं आहे, एक्झिट पोल म्हणजे एकूण ज्याला आपण म्हणतो की तो निकाल नाही, हा एक कल आहे, एक दिशा सांगितली जाते। श्रीराम पवार सर, तुम्ही काय सांगाल एकूण हा सगळा एक्झिट पोल बघितल्यानंतर? एक्झिट पोलचे जे आकडे दिसत आहेत तसाच जर निकाल आला तर तो भाजपसाठी खूपच मोठा दिलासा देणारा घटक असेल। याचं कारण असं की सलग 27 वर्षे सत्ता एका राज्यात असल्यानंतर पुन्हा त्याच पक्षाला जर तिथली जनता निवडून देत असेल तर त्याचा अर्थ बाकीच्या विरोधकांना स्पष्टपणे तिथली जनता नाकारते। नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 20 वर्षांनी आता ही निवडणूक होते आहे, आता ते पंतप्रधान आहेत, म्हणजेच ते मुख्यमंत्री झाले तेव्हा जन्माला आलेली पिढी आता मतदान करते आहे, आणि तरीसुद्धा त्यांना इतकं मोठं यश मिळत असेल तर गुजरातमध्ये BJP डॉमिनन्स अतिशय स्पष्ट क्लिअर आहे असं दिसतंय। याच्यात अर्थात अनेक कारणं पण आहेत, यावेळेला काँग्रेसचा प्रचार खूपच कमी प्रमाणात तिथे दिसत होता, कुठले मोठे नेते म्हणजे विशेषतः गांधी कुटुंबातलं कुणी फार तिकडे गेलं नाही, राहुल गांधींच्या काही सभा वगळता। तर या सगळ्याचा परिणाम आहे आम आदमी पक्षाची तिथे एंट्री झालेली आहे, त्यांनी मिळवलेली मतं ही कदाचित काँग्रेसची मतं असण्याची शक्यता आहे। या सगळ्याचा काही विचार आणि कसाही विचार केला तर अर्थ एकच निघतो की भाजपचा गुजरातमधला डॉमिनन्स हा अतिशय स्पष्ट आहे, आणि त्यातून भाजपचं वर्चस्व तर स्पष्ट झालंच, पण काँग्रेसची आणखी एक संधी गमावली गेली आहे। याचं कारण असं की मागच्या 5 वर्षांमध्ये 3 वेळा मुख्यमंत्री बदलले, गव्हर्नन्सच्या नावानं काही फार चांगला कारभार गुजरातमध्ये होता असं सांगण्यासारखी परिस्थिती नाही आहे। ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात त्यातल्या बऱ्याच निकषांवर गुजरातची घसरण आहे मागच्या 5 वर्षांमध्ये। असं सगळं असूनसुद्धा गुजरातमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप पण यावेळेला मोठ्या प्रमाणात होत होते, हे सगळं असूनसुद्धा त्याचा वापर काँग्रेसला जर करता आला नसेल तर काँग्रेसची निवडणूक मशिनरी म्हणून खूपच कमकुवत आहे असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे भारत जोडो यात्रेला कदाचित प्रतिसाद मिळत असेल, पण पक्ष NGO म्हणून चालवायचा की पॉलिटिकल मशिनरी म्हणून चालवायचा असा एक प्रश्न इथून पुढच्या वाटचालीत काँग्रेससमोर आहे। आणि गुजरातसोबत जसं आहे तसंच हिमाचल प्रदेशमध्ये तर काँग्रेसनं सत्ता मिळवणं ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट होती। याचं कारण हिमाचलमधला भाजपचा कारभार अत्यंत ढिसाळ होता आणि भाजपमधली बंडखोरी प्रचंड प्रमाणात होती। म्हणजे काही असे व्हिडिओ व्हायरल झाले की खुद्द मोदी बंडखोरांना विनंती करत आहेत की तुम्ही मागं घ्या आणि बंडखोर ऐकत नाही आहेत। तर इतकी बेशिस्तीची बेदिलीची अवस्था असताना आणि कारभाराच्या नावावर फार काही सांगण्यासारखं नसताना काँग्रेसला जर तिथं विजय मिळवता येत नसेल, म्हणजे आत्ता एक्झिट पोल जे दिसत आहेत त्यामध्ये टाईट फाईट दिसते, किमान हे राज्य जरी जिंकलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात एक उत्साह तयार होऊ शकतो, नाही तर एकापाठोपाठ एक निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेस हायत चालली आहे। आणि जर शेवटची 2 राज्यं आता काँग्रेसकडे राहिली आहेत आणि त्या 2 राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होतील, असंच जर हारण्याचा प्रवास चालू राहिला तर 2024 निवडणुकीत कदाचित काँग्रेसकडे एकही मुख्यमंत्री नसेल अशा परिस्थितीकडे काँग्रेस जाईल, आणि तसंच जायचं नसेल तर गुजरातच्या निवडणुकीतून काँग्रेसनं काही धडा घेण्याची आवश्यकता अत्यंत आवश्यकता आहे। अगदी श्रीराम पवार असं तुम्ही अगदी खूप छान याचं विश्लेषण केलेलं आहे। खरं तर आपल्याबरोबर चर्चेमध्ये आता जयंत मैंडकर जे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत ते सुद्धा आहेत, अतुल लोंढे जे मुख्य प्रवक्ते काँग्रेसचे ते सुद्धा आहेत, आणि त्याचबरोबर
भाजपचे आमदार मिहिर कोटेचा हे सुद्धा आहेत. पण मिहिर कोटेचांकडे मी अगदी शेवटी म्हणजे विजयाची सगळ्यात जास्त कल जर त्यांच्याकडे असला तरी मी शेवटी त्यांच्याकडे येणार आहे. पण आता अतुल लोंढेंकडे आपण जाऊयात. अतुल लोंढेजी, अतुल लोंढे आत्ता आपल्याबरोबर आहेत. अतुल लोंढेजी, आपण बघतोय की एकूणच आत्ता श्रीराम पवार सरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की सगळी संधी गुजरातमध्ये काँग्रेसला होती, पण ना काँग्रेसचा कोणी मोठा माणूस, दिग्गज माणूस तिथं प्रचाराला गेला. राहुल गांधींनी दोन सभा घेतल्या, पण त्यांची भारत जोडो यात्रा चालू आहे. पण इतकी नाराजी असताना, पाच वर्षामध्ये काही भाजपचा कारभार सगळा अलबेल होता असं नाही, पण ही संधी असताना सुद्धा काँग्रेस कमी पडलं. मला याच्यामध्ये, मी स्वतः तिथे होतो, मला हे जे पोल येऊन राहिलेले अजून चाणक्याचा, यायचा चाणक्याचा जो हिमाचल प्रदेश आलेला आहे तो एकदम नेक टू नेक दाखवत आहे. 42-42% दोघांना मतदान दाखवत आहे आणि 33-33 सीट्स पण दाखवत आहे. तर अजून चाणक्याचा यायचा, पण मी जे जमिनीवर पाहिलं ते मी आपल्याला सांगतो की हा एक प्रोपोगंडा आणि एक अशा पद्धतीची बीजेपीची मशिनरी जी आहे, ह्यूज मशिनरी, त्यांनी असा वापर करून सांगितलं की काँग्रेसचं तिथे कोणीच नाही आहे. काँग्रेसचे राहुलजी दाऊदमध्ये गेले होते, अहमदाबादमध्ये 5 सप्टेंबरला झाली, त्यानंतर ते भारत जोडो यात्रेच्या मध्यंतरी पण तिथे जाऊन आले, तिथे खरगेजी सातत्याने प्रचार केला, अशोक गहलोतजी तिथे होते, तिथे चव्हाण, दोन्ही चव्हाण साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, मुकुल वासनिकजी, सगळे म्हणजे अनेक नेते तिथे गेले. परिवर्तन यात्रा झाल्या, तिथे डोर टू डोर कॅम्पेन झाले आणि लोकल मुद्द्यांवर जे आहे तो एक कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते आम्ही ठेवलं. आता मला एक गोष्ट कळत नाही की दारू, विषारी दारू पाजण्यासाठी मतदान केलं की मुलांना ड्रग ऍडिक्ट करण्यासाठी मतदान केलं की 22-22 पेपर लीक झाले, पेपर फुटले तिथे सगळ्या परीक्षांचे, त्यासाठी मतदान केलं. हा एक मोठा जो प्रश्न आहे तो समोर उभा होतोय. 21 लोकांना बीजेपीला सस्पेंड करावं लागलं, त्यातले अनेक लोक जे आहे ते इंडिपेंडेंट उभे होते, जे ग्राउंडवर दिसत होतं, महागाई, बेरोजगारी, ज्या छोटे आणि मध्यम उद्योग बंद झाले ते सगळं आमचे लोक बूथवर दिसत होते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः मी बघितल्या, मी तिथे मीडिया इन्चार्ज होतो, त्यामुळे सगळ्या ठिकाणी जाणं झालं, सुरतमध्ये जाणं झालं, बडोद्यामध्ये जाणं झालं, अहमदाबादमध्ये जाणं झालं, या सगळ्या ठिकाणी जाणं झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या क्लोज कॉर्नर्स आहेत आणि आपचा एक फॅक्टर जो आहे तो कदाचित एक्झिट पोल जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे रिफ्लेक्ट झाला असेल, रिफ्लेक्ट झाला नसेल. अतुल लोंढेजी, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय, रिफ्लेक्ट झाला नसेल. पण अतुल लोंढेजी, एक गोष्ट विसरता कामा नाही, कारण काँग्रेसच्या सीट सुद्धा घसरलेल्या आहेत. आपण जयंत माइंडकर आपल्या बरोबर आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. जयंत माइंडकरजी, आपण बघतोय की एकूण काँग्रेस तर सीटही काँग्रेसच्या कमी झालेल्या आहेत, पण आता अतुल लोंढे त्याचं समर्थन असं करतायत, एक तर चाणक्याचा अजून त्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे, पण आपच्या बद्दल खरं बोलणं गरजेचं आहे. आप प्रभाव टाकेल असं वाटलं होतं, शहरी भागातली भाजपची मतं खाईल तर ग्रामीण भागातली तो काँग्रेसची मतं खाईल, पण आपचा प्रभाव दिसला नाही. हॅलो, माइंडकरजी माझा आवाज येतोय? हा येतोय, बोला. आपच्या बद्दल बोलतोय, एकूण जो एक्झिट पोल आहे तो आपच्या बाबतीमध्ये एकूण चित्र जे आहे ते वाटलं होतं आशादायी असेल, पण तसं दिसलेलं नाही आहे. दोन आकडे सुद्धा गाठतील का नाही शंका वाटतीय. हे बघा, आपला जे काही पंजाबमध्ये विजय मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्याला कारण अनेक आहेत, पण त्यातलं एक सर्वात महत्वाचं कारण माझ्या दृष्टीने त्यांची दिल्ली जवळ, दिल्लीची जवळ, हे एक आहे. पण गुजरातचा तसा काहीही संबंध नाही. आणि माझं जे काही तिथलं अनालिसिस आहे, तिथे माझं जे काही बोलणं झालेलं आहे, आप अगदी सिंगल डिजिटच्या पलीकडे गुजरातमध्ये जाणार नाही, म्हणजे मी 9 सुद्धा बोलू शकत नाही, 5 खाली असतील, कदाचित त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सुद्धा पडलेला असेल. मला इथे जरा वेगळं सांगायचं आहे, मुळात ही सध्याची लढत म्हणजे 1960 पासून तर 1995 पर्यंत मधला 1-2 वर्षाचा कालखंड सोडला तर तिथे जवळपास 35 काँग्रेसची सत्ता होती आणि 1995 पासून आता 27 भाजपची सत्ता आहे. आता पुढची 5 आपल्या याच्यानुसार ती जवळपास काँग्रेसला दिली, सॉरी भाजपला दिली जाईल मी मान्य करतो. पण त्याच्यातली एक वस्तुस्थिती ही आहे की ही फाईट विद इन बीजेपी आहे. याचं कारण 2001 पासून 2022 पर्यंत म्हणजे आतापर्यंत अगदी गेली 21 गुजरातमध्ये तेच घडत आहे जे नरेंद्र मोदींना अभिप्रेत आहे. आणि त्याच्यामुळे मोदी विरोधी असलेले अनेक संघाचे जुने कार्यकर्ते, ज्यांची मी नावं सांगतो, त्यातलं एक सर्वात मोठं नाव म्हणजे जे आज भाजपच्या बाहेर आहे ते म्हणजे संजय जोशी,
त्याच्यानंतर अमृतभाई कडीवाला जे गुजरातचे प्रांत संघचालक होते आणि त्याच लेव्हलचे ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते म्हणजे स्वर्गीय भास्करराव दामले, हे तिघही जण हे मोदींच्या विरोधात होते. आज जे काही त्यांना मानणारे लोक आहेत, कोणाचंही जे काही असं म्हणतात की भाजपचे असू दे आम्ही संघाचे आहोत पण आमची कामं काहीही होत नाही, आणि असं मानणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे जर जर भाजपचा पराभव झाला किंवा भाजपच्या संख्या कमी झाली तर त्याला भाजपच जबाबदार राहील. अगदी माहिनकरजी तुम्ही बरोबर अगदी अचूक विश्लेषण करता आहात आणि जे मोदींच्या मनात आहे, जे मोदींची इच्छा आहे त्याचप्रमाणे गुजरातमध्ये घडत आहे असंही तुम्ही म्हणताय. धन्यवाद. आपण तिघांनी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण बोलूयात आता पुढच्या बातमीकडे. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीनं आता दंड थोपटलेत. येत्या 17 डिसेंबरला महाविकास आघाडी मुंबईमध्ये महामोर्चा काढणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा असणार आहे आणि शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये वारंवार महाराष्ट्राचा अपमान होतोय आणि त्या विरोधामध्ये हा मोर्चा असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहनसुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसह अनेक महाविकास आघाडीचे सगळे मोठे नेते हजर होते. येत्या 17 तारखेला एक अतिभव्य अतिविराट न भूतोन भविष्यती अशा स्वरूपाचा मोर्चा जिजामाता उद्यान ते आझाद मैदान आम्ही काढायचं ठरवलेलं आहे. साहजिकच आहे की हा मोर्चा केवळ एका मुद्द्यासाठी आहे का, राज्यपाल हटाव म्हणून आहे का, नाही. जे जे ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे त्या सगळ्याच्या विरुद्ध आहे आणि हा मोर्चा ही एक सुरुवात असेल. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं सातत्याने जे काही सत्ताधारी पक्षाचे वेगवेगळे नेते आणि राज्यपाल महोदयांची महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य चाललेली आहेत त्याचा निषेध आणि तिथून राज्यपाल महोदयांना त्यांनी बाजूला केलं पाहिजे आणि एकंदरीतच ह्या सगळ्या भूमिका आहेत. जरी यदा कदाचित 8 किंवा 17 तारखेच्या आतमध्ये राज्यपाल महोदयांना केंद्र सरकारनी हटवलं तरी देखील मोर्चा निघणारच आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला महाविकास आघाडीमध्ये येण्यास तिन्ही पक्ष सहमत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आंबेडकरांना मवियामध्ये घेण्याच्या बाजूने आहेत. मवियाच्या बैठकीमध्ये त्यावर मंथनही झालं. त्यानंतर तिन्ही पक्ष आंबेडकरांना घेण्यास सहमत असल्याची माहिती ही बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. प्रकाश आंबेडकर आणि माझी जी चर्चा झालेली आहे ती नक्कीच चांगली पॉझिटिव्ह चर्चा आहे आणि त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत, बारकावे आहेत, ते बारकावे लवकरात लवकर आम्ही जे आहेत ते संपवू. याचं कारण की पुढे जाऊन कुठेही अडता कामा नये म्हणून लवकरात लवकर ते संपवून आमची जी काही युती असेल किंवा एकत्र येणं असेल ते आम्ही जाहीर करू. आता वळूयात आपण पुढच्या बातमीकडे. माणुसकी आणि नैतिकता संपली की व्यवस्था निर्दयी बनते आणि याचाच प्रत्यय आलाय सोलापूर आणि बीडमधल्या 2 घटनांमधून. बघूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. प्रशासनाचा पराकोटीचा मुर्दाडपणा. सोलापुरात उपोषणकर्त्यांची 2 मुलं दगावली. बीडमध्ये उपोषणकर्त्याचा मृत्यू. प्रशासनाचा मुर्दाडपणा समोर आणणाऱ्या 2 घटना राज्यात घडल्या. उपोषणकर्त्यांचा 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झालाय. सोलापुरातील कुरुळे दाम्पत्यानं आपल्या 2 मुलांना गमावलंय, तर तिकडे बीडमध्ये घरकुलासाठी उपोषणाला बसणाऱ्या वृद्धाचा थंडीने कुडकुडून मृत्यू झालाय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील चिखळे गावात दिव्यांग निधीसाठी कुरुळे दाम्पत्य उपोषणाला बसलं. 3 महिन्यांपूर्वी कुरुळे दाम्पत्यानं मुलगी वैष्णवी हिला गमावलं आणि आता याच दाम्पत्याच्या 10 वर्षीय समूह या मुलाचाही मृत्यू झालाय. दिव्यांग निधी मिळावा म्हणून कुरुळे दाम्पत्य आंदोलनाला बसलं. असा काय गुन्हा केला होता त्यांनी की ज्याची किंमत कुरुळे दाम्पत्याला आपले 2 कोवळे जीव गमावून मोजावी लागली आहे.
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि हे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रियत सदस्यवनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रियत हलवणार नाही, त्याची मुठमाती करणार नाही. आम्ही आता कलेक्टर ऑफिसला जायची तयारी आहे. तिकडे बीड मध्येही अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. हक्काचं घरकुल मिळावं यासाठी उपोषणाला बसलेल्या अप्पाराव पवार या वृद्धाचा थंडीने कुडकुडून मृत्यू झाला. अन्न पाणी निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहे असं आपल्याला शाळेत शिकवलं जातं. मात्र हक्काच्या केवळ चार भिंतींसाठी झगडणाऱ्या अप्पारावांचा असा अंत होणं हे आपल्या सणसणीत कानशिलात लगावणार नाही का? हाच खरा सवाल आहे. इकडे कागद घेते तिकडे नाली मध्ये फेकतात, कुणकर जाऊन जाळून टाकतात. आमची गोर गरिबाच्या आदिवासी लोकांची या सरकार लोकांना आमची दखलच घेतलेली नाही. मुद्दा केवळ बीड मधील वृद्धाचा किंवा सोलापुरातील दाम्पत्यानं गमावलेल्या आपल्या दोन कोवळ्या जीवांचा नाही आहे. माणूस म्हणून घेणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या नैतिक जबाबदारीचा आहे. कारण झोपेचं सोंग घेणाऱ्या मुर्दाड प्रशासनाला कोण जाग करणार? विश्वभूषण लिमयांसह विनोद झिरे, साम टीव्ही न्यूज. या आठवड्यामध्ये एक अशी क्रांतिकारक घटना घडलेली आहे ज्यामुळे आपलं आयुष्य हे कायमचं बदलणार आहे. या घटनेमुळे मानवजातीचं कल्याण होईल असं सांगितलं जात आहे, पण त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची सुद्धा शक्यता आहे. नुकताच एक तंत्रज्ञान काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेलं आहे, चॅट जीपीटी. या ओपन आय चॅट बॉन्टला जवळपास आठवड्याभरातच 1 मिलियन सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत. नेमकं हे काय आहे चॅट, म्हणजे जीपीटी चॅट नेमकं काय आहे तेही आपण बघूया. तर हे चॅट GTP नेमकं काम कसं करतं ते सुद्धा बघूयात. ही चॅट GTPची वेबसाईट आहे आणि ही ओपन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागतं आणि त्यानंतर हे एक पेज ओपन होतं. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि याच्या माध्यमातून आपल्याला हवी ती उत्तरं आपण इथे शोधू शकतो. आपण पहिलाच ऑप्शन बघूयात, क्वेश्चन आन्सर. इथे क्लिक केल्यानंतर ही एक विंडो ओपन होते. हे ऑलरेडी त्यांनी दिलेले क्वेश्चन्स आहेत, आपण हे डिलीट करूयात आणि आपला क्वेश्चन टाकूयात. आपण आता मी हा क्वेश्चन लिहिलेला आहे, हू इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि हे सबमिट म्हणायचं. बघा, आपण सबमिट म्हणाल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये हे उत्तर येतं. अनेक ऑप्शन्स आहेत, त्याच्यामधलं आता आपण घेतोय एस ए आउटलाईन. याच्यामधून जर आपल्याला एखाद्या विषयावरती निबंध लिहायचा असेल तर तो आपण लिहू शकतो. आपण लिहूयात माय फ्रेंड आपण लिहिलंय आणि सबमिट करतोय. अवघ्या काही सेकंदामध्ये आपल्याला हा निबंध लिहिलेला दिसतोय. पुन्हा आणखी एक ऑप्शन्स आपण बघूयात. इंटरव्ह्यू क्वेश्चनसुद्धा आहे इथे, की आपण बऱ्याचदा इंटरव्ह्यूला जातो त्यावेळी काय पद्धतीने उत्तरं द्यायची हे आपल्याला माहिती नसतं, त्याची तयारी करण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. आता हा प्रश्न मी टाकला आहे, हा जनरली सगळ्यांना इंटरव्ह्यूला विचारला जातो की तुम्हाला आमच्या कंपनीत काम का करायचं आहे. लगेच उत्तर आलेलं आहे आणि हे आपण रेफर करू शकतो. तर अशा पद्धतीचं ही वेबसाईट आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं असं एक फीचर याच्यामध्ये आहे, ते म्हणजे जर तुम्ही इथे एखादा फोटो अपलोड केलात तर तुमच्या भाषेमध्ये त्या फोटोची इत्यंभूत माहिती, त्याचं वर्णन, त्या फोटोच्या आधारावरती एक अख्खा आर्टिकलसुद्धा हे सॉफ्टवेअर तुम्हाला लिहून देऊ शकतं. आणि त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून खरं तर ही एक मोठी प्रगती आपण म्हणू शकतो टेक्नॉलॉजीच्या या सगळ्या क्षेत्रातली. मात्र दुसरीकडे कंटेंट रायटर यांच्या नोकरीवरती गदासुद्धा येऊ शकते, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.